मुलीमध्ये अंतर ठेवू नका. माझ्या कीर्तनाचा विषय आहे, मी देवावर नाही बोलत, की 16 सोमवार धरा, 32 गुरुवार करा, 39 मंगळवार करा, उपास धरू धरू बिना शेंगदाण्याच्या बिना साबुदाण्याच्या खापर खोंड्या व्हा. मग हालत चालली आणि बाळणपण तर चालूच आहे, त्याच्यात गॅपही ठेवत नाही. दलिंदर 5-6 पोरी भता भत पैदा करत राहते. मग हिचा ड्रेस तिलेन तिचा ड्रेस इले, हिची चप्पल तिलेन तिची चप्पल इले, एवढे पैदा केल्यावर काय क्वालिटी द्याल तुम्ही लेकरे? 2 लेकर असले ना की क्वालिटी किती आव माधू इले उभं कर बर उभी राह ओ गुंजन उभी राह उभी राह ढेकाळपणा नको करू राय उभी तू तर परीत दिसत उभी राहिलो ये इकडे ये माय ते कपडे धरून ये आणि तुले भांडे धुयायला लावले तर एवढा ड्रेस कुठून धरशील तू? म्हणून कपडे तर असे घ्या की आता हे असे धरत चालले. तुझ्या मांग चोर लागले तर काय करशील? त्याच्यापेक्षा साधा ड्रेस. पण आज हॅपी बर्थडे बर्थडे आहे ना, आज निरे असत धरून चालणार. गुंजन दीदी तू भाग्यवान आहे, आणि तुझ्या बाबानं पप्पानं मम्मीन तुला एवढा ड्रेस दोघं मिळून 2 घंटे गमावले. हा चांगला आहे का? गमावशील नाही नेलं का ड्रेस पाहायला? 2 तास लागले की नाही खरंच हा ड्रेस घेतो की तो पाहू तुम्ही. आता तुम्हाला अजून लेकरू नाही यायचं, आताच लग्न झालं. आता देव करो आदिवासाचं पोरग आहे बघ, यायच्या लग्न कसं झालं याले गुरुदेव सेवा मंडळ कारणीभूत आहे बरं. दाते बाबा यायच्या साचऱ्या नाही बसू दे बसू दे, यायच्या साचऱ्यानं मला लायू कीर्तन ऐकलं त्या पोरीच्या मायनं पोरीच्या बापान समजली गुंजन. आणि पोरगे तुले कसं मालूम रे? मला तर सांगितलंही नाही. मी तुझ्या सासूची भेटलो असतो, कारण काका आवन मी पोराचा. आणि याचे यायचे बाबा प्रार्थना करणारे आहेत, आदिवासी आहेत, पण दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, खर्रा नाही, आदर्श. आणि ते पोरगी कीर्तन ऐके काकू, पुढे ऐकून घेणं ते पोरगी कीर्तन ऐके. आणि याले काही मालूम नाही, पण मोबाईल मधून लाईन मारे हे समजून घ्या. तेच तर आहे ना तुकडोजी महाराज काय करतात मी मायच्या हिमानं सांगतो. मा घराचं गुंजन कल्याण झालं. हे पा आम्ही दोघं भाऊ आहो, दोघं भाऊ चुलत भाऊ आहो गुंजन दीदी. पण आम्ही आमचे लेकर कोणते आहेत, याचे कोणते आहेत, माय कोणते आहेत, आणि याच्या बापाचे आम्ही तिघही भावाचे लेकर एका जागी. आणि दररोज प्रार्थना करू गडे हो विसरू नका, तुले जीवनात प्रार्थना मग दुसरं पुस्तक दिलं सम्राटची नोटही देऊ शकतो, पण नोटानं कल्याण नाही होणार. तुझं पुस्तक वाचल्यानं कल्याण होईल बाई. काळ कठीण येईल काळ कठीण. त्या मम्मी पप्पाले धन्यवाद देतो, तिचा बर्थडे आज. या बर्थडेच्या निमित्तानं गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेच्या निमित्तानं गजानन बाबा शेतकरी बचत गट ग्रामपंचायत गावकरी नागरिक बर काही ना मदत केली भाऊ. बाबाराव दाते, नितीन झाडे, शरद शरदराव टेंबेकर, नामदेवराव वाकळे, अरे वाकळे भाऊ ना मदत करणं म्हणजे आता काय बाकी राहिलं. अबे सरळता आहेतच. विजय भाऊ कोले, सुनील भाऊ बोंकिलवार, सदानंद टेंबेकर, सचिन दादा झाले, चेतन भाऊ एरेका, या अवघ्याईनं वर्गणी दिली लक्ष.
एकट्याचा कार्यक्रम नाही कोणाच्या बापाचा, या बापाईसाठी सर्व्या लेकराईनं मदत केली बाबू। लक्ष्मणराव फरकाळे, सावरकर साहेब, नारायणराव दाते, राजेजी कोमावार, मारुती भाऊ पोटी, श्री अशोक म्हणजे मालई आणि पाणी आहे, आपण अशोक भाऊ कोरडे, कोरडे जरी नाव आहे तरी वर्गणी द्यात नंबर आहे, दानदात्यात देणगी दाते आहे, मी राजेंद्र भाऊ डंबारे, तथा अरविंदजी झाडे, पुरुषोत्तम भाऊ राऊत, राजेजी चिंचोळकर, मला याच नाव चिंचोळकर आहे, मला अभिमान आहे राजेश भाऊचा, गजानन भाऊ कोरडे, कार्तिक दादा वाकडे, तथा वैभवजी धोटे, राहुल राऊत, आदरणीय विजय भाऊ पोटे, अशोक भाऊ प्रदीप नाखाडे, प्रमोदजी कोवे, प्रवीण दादा देवता, त्यांनी मले नाव पाठवा, कोणाचंही नाव सुटायले नको, एक तर पत्रिकेत नाव पाहिजे ना, पाहिजे तर अवघ्यायचे। माझ्या भावांनो, या अवघ्या या गावकऱ्याचं प्रेम आहे, लोक किती आहेत याले किंमत नाही। अरे लाईव्ह कार्यक्रम 8 दिवसात 1 लाख लोक पाहतात, फक्त तुम्ही काय करा, तुमचे मोबाईल, तुमच्या मोबाईल ले ओपन करा, सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर करा, तुमच्या 5-5 हजार मित्र इले बाया नाही शेअर करा, तुमच्या मैत्रिणीले ऐकू द्या। तुकलोजी बाबाचा हा चिवट्या बनवणाऱ्या महाराजाचा नाही की महाराजचे पाय पकडा, पळा, हार टाका, टाळ्या वाजवा, टाळी, सुखी रहा, तुमचे लफडे चालू ठेवा, मी तटला नाही भाऊ, पाणी पितात काही काही गावात महाराज लोक आले, त्याचं अंग धुते बायका, आणि त्याचं तीर्थ पिते, म्हणजे महाराज कधी अंग धुता धुता मुतला तर त्याचं मुतही तीर्थ, हे कोणतं आयुर्वेद स्थानिक होईल रे? अरे सेंद्रिय खत वापरता तुम्ही गाववाले, धन्यवाद देतो, टाळ्या वाजवा। या गाववाले हुशार आहेत, लहान चुकलं तर गाव आहे, पण या गावातला शेतकरी बचत गट इथून गहू, ज्वारी, डाळ, दाणे कृषी प्रदर्शनीत नेतात आणि तिथं विकतात, सेंद्रिय रासायनिक खतातून पैदा झालेले नाही। किती हुशार आहेत बाबू, भामवाले म्हणा की एक गुरुजीवाले म्हणा, अरे शेतकऱ्याले आता एकत्रित यावं लागत, तुम्ही एकत्रित आले ना आणि कंपनीतून खत घ्या तुम्ही डायरेक्ट 2 ट्रक पुऱ्या गावा मिळून, फक्त पैसे खाऊ नका मंदातल्या दलालाईन, तुम्ही जर 2 ट्रक खत घेतलं डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करू तर मट्टी किमतीत येतील ना, इकडे कृषी सेवा केंद्रावाले श्रीमंत होतात पण तुम्ही भिकार चोट होऊन राहिले, याच कारण त्याची डबल मजली बिल्डिंग, तुम्ही झोपडपट्टी ते जाग्यावर नाही, घरकुल मागू मागू बेद, म्हणून कृषी सेवा केंद्रावाले गुरु करा, तोही शेतकरीच आहेत ना मालक, त्यांचा सल्ला घ्या आणि पुऱ्या गावानं, मी जाऊन आलो ना शेतकरी गटात, 4 ट्रक खत बोलावलं आणि एकदम कमी पैशात, फायदा कोणाचा झाला बाबू, आणि तो शेतकऱ्यानं वाटून घेतला, कमी किमतीत येऊन फायदा कोणाचा झाला हे न बोला, मुलीनं बोला कोणाचा फायदा, तो म्हणते तुमचा उभा राह, हे पुस्तक घे बक्षी, कोणाचा फायदा झाला, कोणाचा गट वाल्याचा, तुया काय खाल्लं, सप्रेम भेट देतो ये ना, खर्रा होता की काय होता, बोल बोल बोल, सोप होती काय, तुला पुस्तक देतो ना गाण्याचं, फायदा शेतकऱ्याचा झाला ना, लहान लेकराले अक्कल आहे, मग आपल्या लोकांना काहून अक्कल येत नाही, बी बियाणं बोलायचं आहे,
तर डायरेक्ट बोलवा 25 द्या शेतकऱ्याला पाहिजे कोणतं बियाणं. मग वेळेवर तो म्हणते युरिया नाही 20 रुपये महाग पाहिजे. कोणाचं नुकसान? शेतकऱ्याचं. म्हणून तू शिकजो आणि या शेतकऱ्याचं काम करजो. कृषी अधिकारी होतो बाबा काय आडनाव कोण्या कंपनीचं बियाणं आहे तुझं नाव काय? अरे माईक घे ना आता तुझ्या घे माईक. टोल नाक्यावर जायचा विचार आहे का तो? तुझं नाव काय? पवन राजू तुडुके. काय? पवन राजू तुडुके. पवन राजू पोट दुखे. अबे पोट दुखे नाही त्याला काय दिवस आहेत काय? पोट दुखे तुले नाही मालूम ते आडनाव मला मालूम आहे. म्या लिहायला आहे ना याच्यात थांब. कोणतं आहे ते याच्यात आहे ना पत्रिकेत? चुड्डुके. राजू भाऊ चुड्डुके. राजू भाऊ कोण आहे तुझे? माईक माईक बाबा म्हणजे चुड्डुके कंपनीचं बियाणं आहे. विचार आहे. धन्यवाद बाळा धन्यवाद. हे चुड्डुके नाही परवा आडनाव पोटदुखे होत ना. काही दलिंदर आडनाव आहेत आपले. आगे आगेही आहे. तेलगोटे किती बेकार आडनाव. झाले झालतच नाही. दाते बीडीएस डॉक्टर. कोण्या क्लास मध्ये आहेत? सेवन सेवन सेवन. आजी सेवन म्हणजे काय सांग. वा आजी बोलणं सेवन काय मग बाबा सेवन छक्का म्हणजे काय? सांगणं माहित म्हणजे नको सांगू. शिक मलाही मालूम आहे सेवन म्हणजे काय. उभी राहून बोल काय गजा भेकाळा. काय तुम्ही प्रगती करान काय ग्रामपंचायत मध्ये दिवे लावसान वो तुम्ही? सेवन म्हणजे सात. एकामेकाने नवरा बायकोची सात. या मॅडम मॅडम या येऊन जाय. आपल्याला तर बोलणारी बाई पाहिजे. कल्याण आहे. बाई बोलली म्हणजे आनंद आहे. ते लाल ते कथी आहे शर्टवाली मुलगी उभी राही. तू 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 नाही बेटा हे समोरची तू 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 नाही इकडे. आता तू बस ना पुस्तक घे बस. चुड्डुके या चुड्डुकेच्या नावाचं कल्याण करतो. तुझ्या बाबाचं राजू भाऊच बाजू घेजो. पुस्तक ठेवून दे इथं वाचू नको. इथं नको वाचू. घालणारे लय भेटतात दुसऱ्याच्या घरात. ठेवून दे. काही काम नाही राहत तरी तोंड घालत राहते. वहिनी भाऊ घरी आहेत का? ताईला साडी दे आणि तुमची तब्येत पाहून कपडे लत ते पाहून तुम्हाला साडीची काही गरज नाही. आणि सेवनचा अर्थ सांगितला सात. हे गरज आहे इच्या माहिले म्हणून तुमच्या हातानं दान तिले करा द्या टाळ्या. आणि तू तुझ्या माहिले दे. कॅमेऱ्यात पाय. आणि हे माहिती आहे लोक हो वीरवा सारे तपस्वी कष्ट करे नारे. नाराज झाले काय दीदी? योजना तुम्ही उत्तर तुम्ही दिलं योजना दुसऱ्याच्या घरात. हे बेटा इथं नको पाहू. वा पोरी साडी नको पाहू ना. हे पाय त्या बाहेरीनं वजन हलके आहे की भारी आहे चांगली केलं कधी पोट भरतीन व तुमचे साडे. अलमारी उघडली की नवऱ्याच्या अंगावर साड्याचे लोक हो कपड्याच्या आधी जाऊ नका. बायानं माणसं मी माझ्या जुने कपडे जास्त घातले. 50 रुपयाचा शर्ट भेटते. कोण 150 शिलाई दिली? मी शिंपी आहो. 150 शिलाई 400 कपडा किती रुपयात पडते ते गाव? बाई काही नाराजी आहे का? बाई दीदी काही नाराजी आहे का? एकदम तिघी धनी उठल्या विरोधी पक्षाच्या काय
पाटील कसा असावा, नाही तर काही काही गावातले पोलीस पाटील एवढे पेतात. राव उरावर अंगावर घेते. माझ्या भावांनो, आदर्श पोलीस पाटील गंगाधरराव पाटील कशामुळे गुरुदेव सेवा मंडळ टाळ्या वाजवा. कष्ट करणारे तपस्वी, कष्ट करणारे. कोळी महाराजाला अशा लेकरायची गरज आहे, आदिवासाचं पोरग. अरे झाले, आजकाल पोराईले पोरगी भेटत नाही. मी माझ्या छपतनं सांगतो, उद्यापासून गडे हो विसरू नका प्रार्थना. सांगतो बरं, माझ्या इमानानं मुलगा डॉक्टर झाला कशामुळे, गुरुदेव सेवा मंडळामुळे. डॉक्टर धर्मपाल सत्यपाल चिंचोळकर माई मुलगी आदर्श आहे. टेलरिंग काम करते, साळेचे लुगडे शिवते, 1000 रुपये घेते. सरला बावस्कार प्लस चिंचोळकर व्यापाऱ्याला दिली माई मुलगी. मी नोकरीवाल्याला नाही दिली. तुम्ही पोरी म्हणता नोकरीवाला पाहिजे, तो बापही म्हणते, तुम्ही मम्मी म्हणते. कौ नोकरीवाला असला की राळेगावले राय न डोस नवरा बायको. जुनं भंगार घरात पाहिजे नाही दाते बाबा सारख. दोघच हम तुम एक कमरे में बंद हो, कच्ची दबा के मर जाने. हम तुम एक कमरे में बंद हो, अपल पोटे बनाला. आम्ही नवरा बायकोच नृत्य झालो पाहिजे. वरच्या मजल्यावर झोपलो पाहिजे, खालच्या मजला चोराईनं ढिला केला पाहिजे. घरात सासू नाही, सासरा नाही, देर नाही, जेठ नाही, जेठानी नाही, देरानी नाही. अरे वाचवा, अरे वाचवा. कोई आएगा नाही बचाने को. तुझ्या घरात कोणाले ठेवलंच नाही ना दोघांनी. सासू नाही, माय नाही, बाप नाही, फक्त हम तुम. एक कमरे में बंद हो, घर में चोरी हो जाए. हम वातावरण बेकार झालं पाटील साहेब. हे राजकारण आलं, फालतू चोद्याचं राजकारण. त्याला गावाचा विकास राहिला बाजून. पाणी हळवा, पाणी जिरवा नाही. एकमेकाले हळवा, एकमेकाची जिरवा. पण तुमचं भामगाव सर्व ग्रामपंचायत मेंबरही आहेत, उपसरपंचही आहेत, सरपंच ताई माधुरीताई आहेत, ग्रामपंचायत मेंबर आहेत, पोलीस पाटील आहेत, तंटा मुक्ती, सर्व गाव एकत्रित आहे. म्हणून एवढा कार्यक्रम होऊन राहिला. नाही तर काही काही गावात गेलो की सरपंचाचं नाव नका घेऊ, पोलीस पाटलाच नाव नाही, त्यानं वर्ग नाही दिली. असं सांगतात काही काही गावात दलिंदर. मी म्हणतो ज्यानं वर्गणी नाही दिली त्याचं पहिले नाव घ्या, तो झकमारी करून घरी आणून देते. हो भाव, मला नाव चुकलो, मला नाव माय पैसे घ्या. मग अंगावर पैसे टाकतात लोक. तुम्ही पैशावर प्रेम नका करू. मले किती रुपये देतात लोक बापा बापा. 1-1 लाखाचे 10 पुरस्कार भेटले मले. एक पुरस्कार मला शिवाजीराव माजी मंत्री मोगे साहेबानं दिला, एक पुरस्कार वसंतराव पुरकेनं दिला. तुम्ही पैशाच्या मागे धावू नका, झकमारी करून पैशानं तुमच्या मांग या. अशी लायकी बनवा. 2 महिने मी कीर्तन बुकाव. काऊन का बुकाव? जास्त पैसे नाही घेतले ना, नाही तर 1 लाख घेतले तरी देतात लोक. पुढे इलेक्शन आहे ना, प्रचार होते ना. म्हणून माझ्या भावांनो, तुम्ही बहिणीला सांगतो, ताई तुम्ही जास्त लोभाच्या माग पडू नका. लोभानं तुझ्या माग य, पैशानं तुमच्या माग य. काल एका बाईनं मला 50 साड्या दिल्या.
ती बाई कोण होती मालूम आहे? यवतमाळ जिल्ह्यातली प्राध्यापक, पीएचडी केलेली डॉक्टर वाट, स्वातीताई वाट पुसत. आणि तिचा नवरा कोण आहे मालूम? सहकार आहे, सहाय्यक आयुक्त वाशिम. दोघीले पगार किती आहे नवरा बायकोले भाय? 2,30,000 त्या बाईले आणि 1.5 लाख सहाय्यक आयुक्ताने. म्हणजे टोटल किती झाले रंगेजी? 3 लाख. अवघ्या बाया गावातल्या बायका वावरात गेल्या तरी एका दिवसचा पगार नाही होत. हे कशामुळे झालं बहिणींनो? शिक्षण. तुम्ही फक्त मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. 5 पोरी झाल्या तरी सुरूच कार्यक्रम. काम करता धाम करता इच्छा लग्नाची, इच्छा लग्नाची. एकच पोरगी पैदा करा पण तिले शिकून, नाही तर पैदा करू नका वान झोटे रा. एकच पोरगा पैदा करा पण त्याले बनवा, नाही तर वान झोटे रा. हे मी म्हणत नाही, मला एकच मुलगा आहे डॉक्टर, माय सून लेक्चरर. घरी 100 पोराईचा क्लास चालते, एका लेकराची फी घेते 1 लाख. गरीब असला तर फुकट, मीडियम असला तर 60,000. माझ्या बहिणींनो पैशान माग यावतोय. आता तुम्हीच सांगा पोरीनं, पोरी बोलत जावं. मी आबा होतो आला बोलत जाय. तुझ्या गावात मास्तरनी बाई किती? उभी राहून बोल. मुलीने बोला. उभी राह. हा आता एकमेकाला नको सांगू. बोला ना. या गावात शाळेत जाता की नाही कोणी? राय ना उभी. मग या गावात मास्तरीन बाई किती? किती भ्याकाळा हो. तू बस खाली, तूही बस. तुले मॅप साडी दिली. बोला मॅडम. एकच आहे? तू तो रायगावला जातो इंग्लिश शाळेत. इकडे ये, ये माय, ये बेटा, ये काय? तू तर इंग्लिश मध्ये आहेस ना रायगाव? बोल. झाडगावला इंग्लिश शाळेत. मग माईक घे. शाळेचं नाव, त्या शाळेचं नाव सांग. येते काय तुले? घे माईक. हातात पूजा. श्री लखाजी महाराज विद्यालय झाडगाव. झाडगावले इथं नाही. या गावात शिक्षिका किती आहेत? एक. काय नाही येते? कशा नाही येते? पायदळ येते की स्कूटी नाही येते? पायदळ येते. या गावातली आणि तुझ्या गावातली टीचर? तुले ते शिकवतात. तुला जे शिकवतात ते मॅडम काय नाही येते? पायदळ की टू व्हीलर न? स्कूटी न. आणि वावरात जाणारी आपली माय काय न जाते? हा कशाचा फरक आहे बेटा? कशाचा? वावरात कुठी नेऊ शकते काय? तर तिथं जवारीचे ते काय म्हणतात ते कुटीच्या चाकात जातील. हे शिक्षण आहे बाळा. काही काही बाया बसेल आहेत फॅरेन लवलीची, तिची 6-6 महिन्यापासून भेट नाही. धन्यवाद. घे दीदी. तुला जाणून 100 नोट नाही दिली. गरीबाची असती ना तर दिलीच असती. तू खाऊन पिऊन ओके आहेस. हे वय शिक्षण. आणि हे तुकडोजी बाबांना सांगितलं ग्रामगीतेत मध्ये, आई बापाने मुलगा मुलगी नाही शिकविली. अरे बापाने मुलगा नाही शिकविला तो पापाचा भागीदार झाला. बोला गोपाला. पोरा पोरीने शिकवा बाळांनो.
कारण होते काय, एका गावामध्ये मोठा कार्यक्रम होता, पाहुणे आले आणि पायऱ्यावर कुत्र्यानं संडास केला. पाहुणे जवळ आले, आता ते कुत्र्याची संडास काढीन कोण? मग त्या गाववाल्यानं काय केलं, फुलं घेतली आणि त्याच्यावर टाकून दिले. पाहुणे इले वाटे नवीन देऊन मग जोही पाहुणा येत जायचा बाया पुढं जोही पाहुणा आहे प्रबलित हे लोक पाय नक्की नवीन देऊन तबला. कीर्तन तुटल्यावर अवघ्याची गोपाळ काढलेले त्याच्या वाटे मला भेटलं पाहिजे, मला भेटलं पाहिजे. जोतो ते पिवर नरम नरम माल होता कुठल्या बिघडले मृद जनाते ते चरित्रे नासली सारी मनन झालं माय नासली सारी. आता आपल्या महाराष्ट्रात मुंबईत एक महाराज आला, एम पी मधला महाराज आहे तो. अशा बाया गेल्या रुद्राक्ष घ्यायला, इतक्या बायाईनं गर्दी केली रुद्राक्षासाठी. स्पीकर वाले दादा, तुमची बाई नव्हती गेली का? बाई नाही, लग्न व्हायचं आहे. तुकडोजी महाराजांना सांगू बाबा. दारू पेत नाही, चेहऱ्यावरून निर्व्यसनी आहे, आवकी बोली आहे. मुसलमानाचं लग्न असलं तरी सौंच नाव काय? ऋषी सौं. तुम्ही तर ऋषी राहायचा विचार नाही. ऋषी झाला की फिटला मग इकडे अवघाची संसार. ऋषी सौं डेकोरेटर, सुंदर साऊंड आहे. शिटी नाही, काही नाही, काही नाही तर लग्नात मंगलाष्टक सुरू होते ऋषी भाऊ, मंगलाष्टक चालू होते. गंगा यमुनात गोदावरी लग्न सुरू आणि इकडे लाऊडस्पीकर वाल्याची शिटी. तर नवरदेव घाबरून जाते की माई नवरी पहिले तर बुकिंग पागल मुझे बना गई है. लग्न याच्या संग होते, तो पोरगा दुसरीच पोरगी पडून दे. मेहरबानी पाहिजे ना. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यहा मनिका मैल निकल ही गया. तुमच्या गावातले जे जे प्रार्थना करतात ते आदर्श कुटुंब आहेत, लिहून देतो. राळे गावातले जे प्रार्थना करतात ते आदर्श कुटुंब आहेत. 69 वर्षाचे दाते बाबा डोळ्यासमोर आहेत, माय बाबा पायदळ आहेत. तुकडोजी महाराजाची पालखी घेऊन त्याच्या पोटी असं बियाणं पैदा झालं. बाबारावजी दाते, अरे इथं स्वारी 79 वर्ष आमच्या लियात अंतर पडलं तबला वादकाचं, ऐकू कमी येत. 89 त्याहिले कमी काऊन ऐकू येते हे दोघांलेच मालूम आहे. आता सुनबाई काही बोलली तर काय काही सासावी नंबरी आहेत का आता पुनरंजन गावले. अच्छा तुम्ही काय कमी कलाकार आहात?
लगन झालं की असा गेम बसवता एका महिन्यात मी अवघे बाहेर नाही म्हणत जे जे असतील त्याला की अच्छा शिला दिया तूने मेरे प्यार का अच्छा शिला दिया तूने मेरे प्यार का शादी हुई तो घर तुमका मेरे बाप का माय पुस्तकात गाणी आहे तुम्हाला लिख राहिले म्हणता येते सरळ बस तू टोंग्यार खाऊन येत पाया करून झाला काय तुझ्या माय संघटित ठेवा एकत्रित ठेवा पूर्ण भाऊ भाऊ एकत्रित राहा बहिणी सर्व मिळून ननद जेठानी देर तुकडे करून काही कल्याण होणार नाही मी आता तुम्हाला सांगितलं माल्या घरात माल्या गावामध्ये राजाले सांगतो राजा सत्य घटना आहे अकोटातली प्राध्यापकालय चोराईन मारून टाकलं सुनबाईन पोरग खालच्या मधले आणि त्या बाईले सोनं घालायची आदत गंगाधरराव काय काय बायाले मोठी आदत आहे याची बाहेर का अच्छा मी किती श्रीमंत आहो बाप जन्मात पाहिलं नाही ते तीन तीन खेप ते एकदा मले तुम्ही सांगा तुमच्या घराचे तीन कुलप तोडून चोर नेतात तर तुझ्या गळ्यातली एकदा ओळायला काय टाइम आहे काही काही लोक आदत राहायचे नवीन तुमच्या हातात नाही असे बोटात अंगठ्या घालतात असे दाखवतात त्याचा याले कुष्ठरोग झाला उभा राहिला अरे सत्यपालन हे चमक केलीच नाही मा गळ्यात माळही नाही पैस हो तर गुरुची पूजा गुरुशी माळ घालून या पूजा गुरुची होत असे त्याच्या पुढचं पाठी त्याच्या पुढचं पूजा गुरुची होत असे बोला माहित असलं बोला एखाद्यानं तरी पुढचं बोला आणि म्हणून म्हणतो हे वाचन करा अरे पूजा गुरुची होत असे माझ्या माय माऊल्यांनू वचनी त्यांच्या भावना आणि असंच जगणं असलं पाहिजे म्हणून बायाईनं सोनं कृपा करून मंगळसूत्रही घालचं चिंत पितळच चोराच्या हातात लागलं नाही पाहिजे तो आलं मंगळसूत्र सोन्याचं आहे की पितळचं आहे कोणी पाहत नाही तो आलं सूत्र बरोबर असलं पाहिजे हे जर भयाळ सूत्र असलं पण नवरा पिदाळे असल्या तर तुले दणके दिन ना मग तो मरी आणि तो मेला की तुला कुंकू पुसा लागल एखाद्या विधवा बाईनं उभं राहावर जिचा नवरा दारू पिऊन मेला आणि ते बाई उभी नशीन राह तर बाजूच्या बायाईनं तिला उभं करा की हिचा नवरा पिऊन मेला खरंच राहा जोड बसून असतील तर उभं करा साडी दे रे मी त्या बहिणीचा सत्कार करतो माझी बहीण आहे तिचा नवरा दारू पिऊन मेलाच तुम्हाला वाटते काय की अजून बाया अजून बायका विधवा झाल्या पाहिजे अरे याच्यात जे कोणी पेणारे असतील त्याच्या मायच्या दुधात टाकता तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करता अव माय तुले जर वाटत असल पुढच्या बायकाचं कुंकू पुसल्या गेलं नाही पाहिजे म्हणून तुम्ही उभ्या राहा आणि विधवा बाईची विटंबना करता गाववाले विधवा बाईले अशुभ समजतात तुमची गलती आहे काय विधवा बाईची नवरदेवाच्या समोर येऊ देत नाही गावातले काही काही हलकट विधवा बाईले हलकट समजतात तुमच्या बायकाच समजतात तिचा नवरा मेला अशुभ आहे तिनं नवरा हातानं मारला का ते पिऊन मेलं ना पिदाळीच तिची गलती आहे काय नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला त्या बाईची गलती आहे का म्हणून अन्याय करू नका मी पाहिलं माय माय बाप मेल्यावर माईले कुंकू लायला लावलो नाही बांगड्या घालायला लावल्या म्हटलं घाल बांगड्या मा बापाच्या नावाच्या जरी मा बाप मेला पण फोटोत आहे
आता तुकडोजी भाऊ आहे काय पण नाही काय जर नाही तर बाबा एकोणऐंशी वर्षाचे कसे पिदाळ्या दाखवा मला एवढा वयाचा हे तर आपलं सतराव्या वर्षी तुमच्या जवळ बसून असतील तर उभं करा त्याला तुम्ही उभं करा त्या बाजूच्या बायाने उभं करा बरं कोणी मेलं नाही पिऊन तर असं ते एकही गाव नाही हो एक करोड रुपये हारतो एक गाव दाखवा मला पिऊन मेलं नाही हे दारूच गद्याची बच्ची अशी आहे ते बायकोचा जीव घेईन लेकराईने मारून टाकी एका बेवळ्यानं मायलेही मारलो बापालेही मारलो भावालेही मारलो बहिणले मारून टाक चाकून भाऊ सकले रे म्हणून सांगतो माय बापो या लहान कच्च्या बच्च्या लेकराईले प्रार्थनेत पाठवा याईले पाठवलं ना तर तुमच्या माय बापाच कल्याण आहे उद्या सब मिलके प्रार्थना है गुरुदेवाचे हमारी सबका भला हो जाए सुनील भाऊचा मुलगा कामना हमारी सुंदर प्रार्थना करते प्रार्थनेमुळं लेकर जिद्दी बनत नाही आता हे लेकर बाबर किती शांततेत बसून आहे तू ये रे हे बेटा तू ये कोण्या क्लास मध्ये आहे तुम्ही कोण्या क्लास मध्ये शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सातव्या वर्गात आहे ना शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव बोल नका नाही मालूम बर राहू दे शिवाजी महाराज आहे तुकडोजी महाराजाच्या आईचं नाव मना शाळेत नाही तुझी गलती नाही हे शिकवतच नाहीत ना बर बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव मालूम नाही त्याची गलती नाही म्हणून पुस्तक वाच ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भोई सपा मला वचन दे आज मी माईक जोड ठेव माईक तोंडापाशी मी वचन देतो की वचन देतो जीवनात कधी कोणतंही व्यसन करणार नाही फुकट पाजली तरी लग्नात येणार नाही फुकट पाजली तरी कोणतंही व्यसन करणार नाही खर्रा खाणार नाही गुटखा खाणार नाही तंबाखू खाणार नाही आणि हेच तुकडोजी महाराज सांगतात तुका द्या दास म्हणे ऐका त्याने 100 रुपये दे मी 9 खंजेऱ्या वाजवतो मला काही ना काहीतरी द्या बिडी द्या तंबाखू द्या दारू द्या 2 पोरीवर ऑपरेशन करीन असं उभं राहून बापानं सांगा नाही तर तिसऱ्या पोराचा विचार असेल की तिसरं होईन तुले होत नाही होऊ नये मी म्हणतो होऊ नये पोरगी काय कमी आहे पाहिलं ना गुंजन काय कमी आहे काय हुशार आहे ते हे लेकर काय कमी हुशार आहे याईले काही विचार तेरी झलक शरपी अरे एक लाईन तर म्हण थोडस म्हणा लागते तेरी झलक शरपी हे मुखे बहिरे पूर्ण आहे म्हणून कार्यक्रम राळेगावात मला चांगला होते बोलणारे पूर्ण आहेत त्याची माय सांगत नाही त्याचा बाप सांगत नाही त्याला शिवाजी महाराज मालूम नाही शहीद बिरसा मुंडा तर मालूमच नाही म्हणून वावरात जा
तेवढं पीक व्हा लग्नात. बार मध्ये जायला उशीर व्हायला, बार मध्ये जायला उशीर व्हायला, संध्याकाळच्या प्रार्थने गजानन महाराज शेतकरी बचत गट धन्यवाद देतो. या जय पुढे तुम्ही पूर्ण गावातील शेतकरी एकोणीस धन नाही एकोणऐंशी धन या दाते बाबाच्या निमित्त. संघटित खरेदी करा, तुमचा उद्योग धंदा वाढून द्या. सेंद्रिय खतावर पैदा केलेलं अन्न भेटत नाही या दशा. न दारू पिणारा मुलगा भेटत नाही. खासदार सांगत आपली पोरगी रिक्षा चालवणाराले द्या पण दारू पिणाराला देऊ नका. आपली पोरगी लाऊ स्पीकर वाल्या काकाले द्या ऋषी भाऊ पण देवळ्याले देऊ नका. त्याच्या माय बापाचा बायकोचा लेकराचा जीव घेते बेवळे. या गावात तर कोणी पेटत नाही, अत्यंत निर्व्यसनी गाव. वर्धा जिल्ह्यात भेटत नाही, चंद्रपूरहून येते. अरे चंद्रपूरची दारू बंद झाली, आता पुन्हा चालू आहे. मजाचे कलाकार आहेत का पेनर. कोणी पेतच नाही, एकही बाई उभी राहिली नाही मला मालूम आहे. पाच सात जनता आहेत पण तरी पाय पडतो. तुकडोजी महाराज गाडगे बाबा मुलं तुम्ही वाचून राहिले, तुम्ही शहीद बिरसा मुंडा मुलं वाचून राहिले. माझ्याकडे तुकारामाच पुस्तक आहे अभंग, तुकारामाचे अभंग पाठ एकही नाही इकडे. तुकारामाचे अभंग गाडगे बाबानं म्हटले, सुंदर अभंग आहेत भाऊ. आणि मी तुकारामाचे अभंग ते स्वतः छापले, 50,000 खर्च केला आणि 15 रुपयाच पुस्तक. इतके सुंदर अभंग आहेत वारे तुकाराम महाराज म्हणून तर तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले या जातीय वाद्यान. तुकारामाले त्रास दिला. तुकाराम महाराज करोडपती पण कुंब्याचा होता म्हणून विटंबना केली. शूद्र समजत ना. पण आज दिवस आले, तुमचे लेकरं शिकले. तुम्हाला मालूम आहे आता आमचं कल्याण काय चात आहे. तुमचं कल्याण ग्रामगीता तुकोबाचं 15 रुपयाचं एक अभंग गाथा वाचा. तुमच्या जीवाचं कल्याण होईल. नाही तर हे नवीन नवीन महाराज पैदा होऊन राहिले. एक महाराजाला बायकाईले सांगून राहिला, एक रुद्राक्ष घ्या आणि ते अंगावर घाला, तुमची बिमारी गेली. एक दुसरा महाराज आला, त्यानं काय केलं, ते बेलाचं पान सयेद आले चिपक. तुमच्या पोरीनं अभ्यास नाही केला तरी पास होईन म्हणे. तुम्ही टीव्हीवर पाहता ना, कोणी बाईनं पाहिलं हात वर करा बर कि बेलाचं पान चिपकवल्यानं अभ्यास नाही केला तरी पाच होशील. उभ्या राहा. कोण ऐकलं हे कि ऐकलं ऐकलं काय ताई? पुऱ्या गावात एकच माय बोलून राहिली. अहो तुम्ही मुक्या पहिऱ्या झाल्या काय ताई. तुम्ही माकडून एक पुस्तक देतो मी लिहिलेलं, या पुन्हा या. म्हणजे या बायाला लाज वाटली पाहिजे की मी काऊन नाही बोलत. मग मरता गुदमरून घरा बोला. ताई तुम्ही कोण्या गावच्या? तुम्ही आज कशा आल्या? जावई आले का?
इच्छी मुलगा आहे नोकरीवर नागपूरले नागपूरला राहतात. तुमचे मिस्टर काय करतात कंपनीमध्ये? सेंटरिंग. मग काय पाहावं लागते? आपले जेवढा खर्च नाही आहे तेवढा तर सेंटरिंगचा तुम्हीच वसूल करता. आणि तुमच्या मालकानं खूप प्रगती केली त्याच्यात तुमची जोड भेटली ना. त्या सावित्री मातेनं त्या ज्योतीला करूया वंदन. सेंटरिंगचं काम करणारा करूया वंदन. आता सुरुवात आता केली काय? हा तिकडे मॅरेज झालं हो, पण बिझनेस त्याचा कोणता आहे? जिजाजीचा सेंटरिंगच काम करतात की दुसऱ्याच्या कामावर नोकर आहे? म्हणजे स्वतःही ठेका घेतात? जमलं दीदी, तुमचा चेहरा सांगते आवक चांगली आहे त्याची. आणि तुम्ही आल्या तेव्हापासून त्याची प्रगती झाली हे तुम्ही लक्ष्मी भेटली त्याला. इथं असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं, सत्कार केला असता. पण पोरग आलं. लेकरं किती आहे? हा हो ना, दोन मुली एक मुलगा. म्हणजे अच्छा, एका मुलीच किडनीच ऑपरेशन झालं तरी ताई तुम्ही हिम्मत सोडली नाही. मी धन्यवाद देतो माबाई. काही किडनीनं फरक नसते पडत, ऑपरेशन झालं ना. कोण दिली किडनी? मग क्लीन केली. एकच आहे, काही चिंता नाही, घाबरायचीच नाही. तुकडोजी मानव लिहून ठेवलं बेटा. मानव का चिंता चुके केव्हा ताईच्या मुलीची तब्येत बरोबर होती. प्रभू सगळे पाहतो वाटते. एखादी दुसरी बाई बोलली पाहिजे, तुले साडी गेली पाहिजे. मला वाटते की हे बोली हे पण तुम्ही बोलत ना. शांततेने सांगत आहे. नाही ते नाही बोलून राहिले, पोटातली बोलून राहिली. बाबू गजानन गजानन म्हणू नको तू, तू म्हणू नको. आपल्या काय बापाचं झाले मरत गतीदारू आल्या दीदी पूर्णपणे गतीदारू आल्या. नको आपल्याला काही मी करू लागो. आपण काय पुऱ्या जगाचा ठेका घेतला का? बोलू नको, बळबळ करू दे. लागण तर बंद करू किंत. हे पूर्ण गाव एका ठिकाणी, एकटाच एका ठिकाणी आहे गेला. पण रावणाची नाही चालली तर बाकी एकट्याची कोणाची चालत? एक 6 फुटाचा माणूस होता, ऐकून घे. 6 फुटाचा माणूस, त्याले वाटे मग अंगात रगत लय आहे. मी 4-5 धन मारून टाकतो. त्याले कस मारलं ऋषी दादा ऐका. त्याले असं मारलं, त्याले त्याच्या मित्रानं जेवायला बोलावलं म्हणून. तुमच्या गावात कोणी रावण अशी शहाणपणा शोधू नको. असा कुत्र्याची मौत मारल्या जाशीन कि तुले पता नाही चालणार. हे गुरुदेव सेवा मंडळ वाले, भगव्या टोपी वाले, रात्रंदिवस या लेकराईले घडवण्यासाठी फिरता. बाबो 6 फुटाचा पोलीस इन्स्पेक्टर होणार होता, झाला नाही. त्याले कस मारलं काकू? तो 5 माणसाची पाठ पाहत होता पाठी. त्याले असं मारून टाकलं. जेवताना त्याच्या मित्रानं जेवण्यामध्ये जहर दिलं. तुम्ही ओळखता त्याला, नाव नाही घेत. जहर दिलं, बेशुद्ध पडला आणि त्याचे 35 तुकडे केले.
सांगून देतो कोणी रावण की गावात करत जाऊ नका अरे कुत्र्याची मौत मारल्या जाशी मी पाच सात भाऊ गावात ये का म्हणून कोण्या गरीबाच्या पोरीवर अन्याय करू नका साल्या एक एड्सन मरी दुसरं बाईच्या लफड्यात मरी बालपोपट्या पोपटीच्या लफड्यात मरी सत्यानाश होई म्या पाहिलं त्याचे पोटी तुकडे केले पोट्यात भरले पाटील त्याचं नाव नाही घेत कार्यक्रम लागू चालू तुकडे तुकडे त्याची पोरगी कलेक्टर होऊन राहिली मले फोन आला कोरोनात महाराज मेरी बच्ची कलेक्टर हो रही सुखी जरूरत है 10,000 रुपये कोरोनात त्याच्या पोरीले पाठव मले मालूम आहे जगा गलती केली तो फकला कारण सत्याचा वाद आहे परमेश्वर सत्य धीरेने नाही देतो बरोबर गावात माजलेले काही काही लोक राहतात गरीबाच्यावर अन्याय करतात अन्याय करू नका बर दिवस बदलतात बर मी पाहून घ्या ज्या ज्या मोठ्या मोठ्या गावात मोठे मोठे होते ते भिकार चोट झाले गावातले भिकार चोट अमीर झाले पाटील कायच्या पायी कोणाच्याही पुरी चल पोराचं लग्न झालं की पहिले सुनबाईले त्याच्या घरी पाठवा लागे मग तो ओके म्हणे पायली भरली ना एका हाताने करी आणि दुसऱ्या हाताने भरी चार पाच भाऊ एका जागे म्हणून माझू नको एक एक अंगुराच्या दाण्यासारखा गळून पडशे तुम्हाला वाचायचं असन तर इकडे या कोणाकडे गाडगे बाबाकडे बाबासाहेब आंबेडकराकडे या त्यांचा विचार घ्या शिवाजी महाराजाकडे या साधा सोपा तुकडोजी बोआय गडे हो विसरू नका प्रार्थना गडे डोळे समोर उदाहरण प्रार्थना येईले पोरगी कौन दिली माय मुलगी यासाठी दिली की दारू पित नाही व्यसन करत नाही आता 1,10,000 ची हिरो होंडा दिली परवा उद्घाटन केलं नाही चालून पाहिजे 1,10,000 गरीब माणूस फ्रीज दिलं मला नाही वाटत यायची आहे झोपडी आणि त्या झोपडीत एवढं सामान दिलं कशामुळे गुरुदेव तुम्हारे दर्शनचे यहा मनिका मैल लग्न नशीन झाले त्याने प्रार्थना करा प्रार्थनेनं बायको नाही भेटला आमच्या सारख्याने सांगितलं तर आम्ही कोशिश करू मले येतात ना पोराईचे बायोडाटे महाराज पोरगी पा असं म्हटले या लग्न लावले बाबू लाख किताबे पड पडके पंडित भाई जनमानसने अरे गजानन भाऊची काय परिस्थिती होती आई एवढंही बोलून समजले नाही तू हे तुमच्यासाठी बोललो मी हे जे बोलून राहिलो ना 10 मिनिटापासून तुमच्यासाठी बोलून राहिलो लोक तुमच्यापेक्षा 10 पट आहे चुपचाप आहे तुम्ही तिघ जण गावाचा सत्यानाश करू नका बंद करू काय चिंतन मी तुले पटून नाही राहिलं काय नितीन भाऊ बसा तुम्ही गावातले पडता मी बाहेरचा मी कोणाला काय समजतो तू तुझ्या गावातला रावण मी काय ले भीन मला काय मत मांगायला यावं लागते का तुले तुझे पाय चाट तू मले मत दे कीर्तनच बंद करतो काय म्हणतो
म्हणून लक्षात घ्या बाबू, माझी प्रार्थना आहे हे जे बोलतो ना, एका गावात एक रावण होता ऐकत नाही, एक गाव एकीकडे ना, हा एकटाच वानर तोंड आहे एका. कोणी गावात मेल दाते बाबा, कोणी गावात मेल, कोणी मेला गावात की हा घोळ्यावर जात जाय. कोणी मरो गावातला हा घोळ्यावर, अवघे लोक पायदळ. सभा मिल के प्रार्थना है गुरुदेव से हमारी, बच्चा भाई वरी प्रेम करा, गरीब वाले कमी ले खू नका, सबका भला हो जगत में, बच्चा प्रेम करा लोहार और मेलो की हा मई आई सांगे मले. हे उदाहरण माली माय झोप लागे नाही तर मले लहानपणी सांगे म्हणे बाबू आमच्या गावात मई माय सांगे लहानपणी तो म्हणे कोणी मेलो की घोळ्यावर जात जाय म्हणे सत्यपाल. मग एक दिवस याचा बाप मेला, मुर्द्याला धरायला किती झन पाहिजे, बॉडीले पकडायला किती झन पाहिजे, चार पुस्तक घे उभा राह, लय वेळचा आवाज निघाला, चार कोण म्हटलं तू आहे की येईन, उभा राह तू स्टँड अप, काय तब्येत कोण्या कंपनीचं बियाणं आहे, ये इकडे, तुझी तब्येत मोठी खास आहे गडे, तुझ्या आईची तब्येत अशीच आहे काय, तुझे पप्पा, मग बरोबर आहे, शुद्ध बीजा पोटी सेंद्रिय खत, सेंद्रिय बियाणं चालू आहे ना इथं, चांगली आहे तब्येत, कोण्या क्लास मध्ये आहे मला, दहावीले, तुले काय व्हा वाटते जीवनात, बोल, ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चर कृषी खात्यात, तू आला तिकडेच कोण वळला तू, लोक तर वावरा जुळून दूर जातात, सगळे फील्ड तिकडेच वळतात, तुले मालूम आहे की याच्यात आपल्या जीवनाचं कल्याण एका दाण्याचे 10,000 दाणे कुठं पैदा होत नाही, अंबानी पैदा करत नाही ना अदानी नाही करत, समजला, धन्यवाद, पार्टी आभारी आहे, फोटो आणले होते काय सांगितले होतं तुकडोजी महाराजचे, कुठे आहेत घे गठ्ठ का, एका अवघ्याईले फोटो दे यायले, भारत माता की घरी जाऊन वाजजो, याच्यात सुंदर गाणे लिहिले मी, तो आल्या डोक्षाचे सर्वे दरवाजे उघडतील, तुफान गाणे लिहिले की मंदिर के आगे मूर्ती, मंदिर के पीछे खुर्ची, मंदिर के आगे मूर्ती, मंदिर के पीछे क्या है मूर्ति का लपड़ा, साहिब जी राम 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 राम, खुर्ची के ऊपर पैसा, खुर्ची के नीचे पैसा, टेबल के नीचे क्या, खुर्ची के ऊपर पैसा, टेबल के नीचे पैसा, मूर्ति का लपड़ा किया साहिब जी, खाय त्यातला पुढचं नाही बोललं तरी कॅमेरा जागा भर, अवघा खाईन तू आवल्यात गंदी पाय, असं आहे बाबू ते, म्हणून प्रार्थना करा लागते, हे का करा लाग, म्हणून प्रार्थना करायला, कस जगा कस बोला, आपला त्रास कोणाले होऊ नये म्हणून प्रार्थना करायला, पण आपण लोक काय गरज आहे आपल्या,
काय आवाज आवाज वाढायला म्हणून झालाय राजू आवाज करणी केली का आता आलाय भारत माता की जय कवर कर असे संकट येणार आहे आया विश्वासनाने सुखा धावतील सगळे सुखा धावतील सगळे जाणून मी सत्कार करतो मामाचा तुमच्या गावातल्या बाया उभ्या नाही राहिल्या दारू पिऊन कोणी मेलो नाही का तुझ्या गाव खरंच खोटी नाही बोलत मामाय सारखी आहे दारू पिऊन मेलो नाही का तुझ्या गावात अस लक्षात नाही पुऱ्या गावात तर मालूम राहते इथं नवरा दारू तर नाही ते म्हणून ते मेलो बसा माय आता जे बाई प्रार्थनेत जाते तिनं उभं राह जे प्रार्थना करायला जाते त्या ताईनं उभं राह ना जी राणा बाईनं बाईनं पोरीनं नाही एकमेकाले खो नका देऊ तुम्ही बाया मस्त खो देता खो पहिले नवऱ्याने खो भारत माता की जय तुमच्या गावात एकही बाई प्रार्थनेस जात नाही प्रार्थना होते का इथ या गावात होते का प्रार्थना आणि एकही बाई नाही आहे किती दुर्दैव आहे मग करता काय 10 मिनिटाच्या प्रार्थनेली वेळ देत ना गावापाटी आणि हे दुर्दैव आहे आणि लेकराई पासून काय उमेद करा की मा पोट्ट बिन पिणार निघालं पाहिजे अरे माय बापा पासून स्टार्टिंग पाहिजे ना तुमच्यातला एखाद्या मुलानं उभं राहावर प्रार्थना करणार एखादा जवान पोरो तू मग आलताना बक्षीस घ्यायला क्या बात धन्य आहे तू हे माय बाप धन्य माता पिता धन्यवाद मला है प्रार्थना गुरुदेव से प्रार्थनेत येतना मन मग है प्रार्थना गुरुदेव से त्याच्या पुढचं ते अवघ चालू आहे यह स्वर जमलं पटलं हातात हात दे तू कदापि फेल नाही होणार शंभराची नोट दे हार काळ हार गळ्यातला काळ हार आणि हे शंभराची नोट एखाद्या गरीब पोरीले नेऊन दे कारण तू आव पोरीले कहून दे बहीण आहे ना आपली ते तुही बहीण तुही कोण आहे तुही बहीण आहे मग दुसरी गावातली आदिवासीची पोरगी तुही बहीण नाही होत बोल बोल अंदाज लाव हा
तुझ्या शेजाऱ्याची पोरगी तुझी बहीण होत नाही का? बोल बोल ना. तू लहान आहेस ना, प्रार्थने तेच शिकवते ना की दुसऱ्याची पोरगी ती आपलीच पोरगी आहे, दुसऱ्याची बहीण ती आपली बहीण आहे. शिवाजी महाराजानं मुसलमानाच्या पोरीले आपली माय समजले होते. मग मले सांग, तुई माय तुई माय, आणि शेजाऱ्याच्या पोराची तुझ्या मित्राची तुई कोण आहे? माय सारखी नाही. मग दुसऱ्याची पोरगी तुई बहीण नाही, तुझी बहीण तुझी बहीण आहे. मग तुझ्या शेजाऱ्याची मित्राची बहीण तुझी बहीण नाही काय? हा मग तिला दे परिस्थिती पाहू. घे 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 पैसे आता जाय शोध. आता अशी कोणती आहे जिले गरज आहे तिलेच दे. जाय जा आता आपण पाहू ना त्याला किसे छुपा है नाम तेरा. शोध आता तुझी बहीण काम करा. दे तिले 100 रुपये. तुझे भगत के काम करा किसे छुपा है नाम तेरा. किसे छुपा है नाम तेरा. किसे छुपा है नाम तेरा. अरे बहिणीले शोधायचं आहे, दुसऱ्याच्या मुलीमध्ये आपली बहीण शोधा. जसा देवाले तुकाराम महाराज शोधायला फिरले, हा ताईले शोधून राहिला. नाम तेरा पिछे छुपा है, नाम तेरा पिछे छुपा है, नाम तेरा. काय तुले दिसणारच नाही, तुझे डोळेच बहिणीचे नाही. ये वापस, मी तुले दाखवतो. ये इकडे ये लवकर. आता कॅन्सल ॲटम झाला, फेल ॲटम झाला. दिखन को है पंढरपुर में परते. ए बा हे आहे तुझी बहिणीत, हे 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 मांडात. या वाढदिवस झाला ना बड्डे, तिच्या माग बसेलाय ते ताई. ते आहे तुझी दीदी. राय उभी दे नोट दे तिले तिले दे. हे हिच्या बड्डे झाला हिच्या मागची मुलगी. दे तिले घे बेटा घे. बस त्याचे डोळेच बहिणीचे तयार नाही झाले ना. तिने त्याला असं वाटलं या पोरीले मी माझी बहीण कशी समजू, पण त्याला लहान मुलगा आहे ना तो, त्याला काय मोठ्या लेकराले कळलं पाहिजे, शिवाजी महाराजाले कळलं. कारण त्याचे गुरु होते तुकाराम महाराज, त्याचे गुरु होते जिजाबाई, आई होती. म्हणून माईनं पोराले सांगा की दुसरी कोणती पोरगी तुई बहीणच आहे. त्याले तो बहीणच शोधून राहिला. असे लोक देवालेच शोधते. कुठं आहे कुठं आहे भगवान कहा मिलता. यानं 100 ची नोट दुसऱ्याने दिली. तू ये रे कई गाव जुंडे. तुकडोजी महाराजचा फोटो घेऊन जा. तेरा पता नहीं लगता भगवान कहा. अच्छी घड़ी कर दो कौन भगवान कहा मिलता. असा भगवंत तुमच्या भाम गावात आहे. एक गुरुजी मध्ये देव आहे बाबा. पूरं गाव एकत्रित आलाच. सर्व्या गावच्या लोकांनी वर्गणी दिली. हा एकटा कार्यक्रम नितीन भाऊ झाडेचा नाही, सचिन झाडेचा नाही, एकट्याचा नाही, पुऱ्या गावाचा आहे. ज्याईनं गावाला आपलंसं केलं, पूर्ण ग्रामपंचायत, गुरुदेव सेवा मंडळ, गजानन महाराज, शेतकरी बचत गट, पूर्ण मेंबर धन्यवाद देतो. पता नाही लगता. अरे गुरुदेवानं आम्हाला शिकवलं या ग्रामगीतेत. आम्ही दोघही भाऊ एकत्रित आहो 50 वर्षापासून. तुमच्या पायाला तो दोघही भाऊ कधी पैशासाठी वावरासाठी भांडू नका. मरा लागते ना.
माला गजानन माय सोबत आहे, चुलत भाऊ आहे काकू, याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे, दोघही भावाची माय एक राहते का, चुलत भावाची बाप राहते का एक, बोलायची स्टाईल आहे ना आई, माझा भाऊ माझ्या सोबत आहे 50 वर्षापासून, 17,000 गावात गेलो काका मी, मा भाऊ मा सोबत आहे म्हणून मी जिंकलो आहे, मी तुमचे मन जिंकले कशामुळं, मला भाऊ मा सोबत आहे, असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा, नवरा बायको कधी घटस्फोट होऊ देऊ नका, जे बाई भाम मध्ये मायबापाकडे अशी तिनं आजच फोन कर, गुरुदेवाच्या पायाला गाडगे बाबाच्या पायाला हात जोड, नवऱ्याला फोन लाव, किती दिवस राहायचं तुझ्या वहिनीचे भांडे धुत, तुझे मायबाप आहे तोपर्यंत तुझी किंमत आहे, तुझे मायबाप गेले की नो भाऊजाई, आजच मले अडाळली एक म्हातारी भेटली, भाऊजाईनं हाकलून दिलं म्हणे मले, मी कुठे राहू, मले बीपी आहे म्हणे बाबा, त्या अड्याळ टेकडीवर राहायचे, त्या भाऊजाईनं हाकलून दिल तिले, नवरा मेला, कोणी कोणाचं नाही बाया हो, म्हणून ग्रामगीता वाचा, वाचता येत नसेल तर ग्रामगीता पारायण लावा, आनंदानं जगा, संसार सुखाचा करा, नाही तर कठीण आहे, म्हणून जे बाई मायबापाकडे असीन तिनं आपल्या मालकाले फोन कर, जिता असीन तर तो जर बेवडीचा असन तर ते तर जितत नाही राहत, त्याले ना माईची फिकर ना बापाची फिकर, फक्त पोटात ताप, 50 ग्रॅम मारू तो रस्ता भूल जाए, और 100 ग्रॅम मारू नाली में गिर जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, पूरा लाता खा जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, पूरा लाता खा जाए, आणि आपले ग्रामीण भागात शहरात शहरातले स्टँडर्डची अवल्यात बार मध्ये मरते, आणि आपलं बियाणं आपली शीशी घेतली की, अरे 3 बेवळे इतके पेले, अरे म्हणे मले काय म्हणजे, मले निवडून तर येऊ द्या, मले निवडून तर येऊ दे, पुरं गाव बदलो येईन, हॅलो माल्या पुढे कोण बायको बोलत नाही, मी म्हणतो जिता नवरा पिऊन मारत असं त्याले साल्याले चपलाही न मार, एकटीच्यानं नाही आवरला तर 2 पोरीले त्याच्या हातपाय धाब्याला लावून दे जाणके, आणि भलत्या जागी मारू नको, जिथं मास आहे तिथंच मार, देख हपके साले लय त्रास, भयंकर तकलीफ, मलेच तर कीर्तनात किती त्रास देते ऐकतच नाही, पुरं गाव येऊन मग कुट्टात साले, कुत्रं खावरलं की काय करतात लोक, कुत्रं खावरलं की काय करतात, असा गावात काही काही माजले की यायचे कुत्र्यापेक्षा निपटता राहाल होतात, मग पुरं गाव एकीकडे हे 2-3 कुत्रे एकीकडे, मग हाणले की काय 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 कीर्तनात बळबळ करतात, त्यांनी तुम्ही म्हणतो हाला, मग ते कॅंग कॅंग कॅंग, मग पोलीसच्या लाटा पडल्या त्याच्या उरात की मग जाग्यावर येते, अरे एक पतिव्रता बाई 10 बायाले वत्सर नाही, 100 बायाले वत्सर नाही जात, असा गावातला एक चांगला माणूस या 10 लफळे बाजायले भेटतो, म्हणून सांगतो जीवनामध्ये निर्व्यसनी बना, त्याचंच कल्याण आहे, तुकडोजी बाबाले बोलू बोलू कॅन्सर झाला पण कल्याण करून गेला, बुडते हे जन
न देखे डोळा बुडणाराले तारल तुकारामान तुकळोजी बाबान म्हणून माझ्या भावांनो वाईट व्यसन काढा. अरे माझी बायको मेली तर म्या आता आपले रेंगे भाऊ कुठं गेले? सचिन भाऊ गेले का संचालन करणारे? काय ना रुपेश भाऊ कुकड्या गेले का? गेले का रुपेश? नाही नाही सत्कार केला असता पण ते काम असल्यामुळे गेले. धन्यवाद. सुंदर संचलन केलं तरुण पोरगा बाबू रुपेश दादा रेंगे कोण्या गावचे? झाळगावचे. माझी गाडी फेल पडली होती झाळगावली. माय स्कूटरचं चाक तुटलं होतं झाळगावच्या तिकडून आणि तिथं ते मेकॅनिक होते काय ना अण्णाजी केवटे. तुम्ही झाळगावच्या? वा वा अण्णाजीची आठवण झाली. त्याच्या पोराला शाल द्यायचा एक शाल आणि पुस्तक या ना. तुमचं काय अण्ण कुबडे? हा अण्णाजीनं माझी गाडी दुरुस्त केलती आणि मग मला पुस्तक दे. एक तुकाराम दादाचं पुस्तक देतो स्वास्थ्य संजीवनी आपलं आरोग्य चांगलं राहा. धन्यवाद टाळ्या. अरे अर्ध्या रात्री गाडी तुटली मग मी गेलो राळेगावले मग गजानन गाडी जवळ बसला. स्कूटर गाडी ते 3000 कायच नक्कीच्या लग्नाले 17 मग झाळगावात कार्यक्रम केला. दुसऱ्या दिवशी गाडी यवतमाळून सामान आणलं आणि त्या आणाजीनं मदत केली. आण्याजीनं सांगा बरं तेच तर सांगतो. माल पोरग कामात आलं काय? मा बाप कामात आला काय? बाई माय कामात आली काय? झाळगावचे अण्णाजी कामात आले म्हणून त्याच्यावर तुम्ही घमेंड करता ते कोणी कामात येत नाही. तुम्ही मित्राईवर घमेंड करता मार खाचाल तर एकटे खाचाल. मित्र नाही राहणार ओ निकल जायंगे. सब दोष हमारे मतलब के दुनिया में किसी का कोई नहीं. सब दोष हमारे कोणाच्या भरोशावर उड्या मारू नका. मा पोरग माय भाऊ मा बाप. अरे जे कोणी जाईले आपण आपलं समजतो ना ते आपले नसतात. जे आपले नसतात रस्त्यावर ऍक्सिडेंट झाल्यावर तोंडात पाणी टाकले जे आपले नसतात तेच आपले असतात. म्हणून जाईले तुम्ही आपलं समजता की आपण कल्ला हल्ला करून गावात तमाशा करू आपले मित्र सोबत आहेत कुत्रही राहत नाही राहतील. जे आपले नाहीत ते वाचवतील. म्हणून तुम्हाला सांगतो आपल्यापेक्षा परक्यावर प्रेम जास्त करा. गावात तुमचं गाव कसं पूर्ण एकत्रित आहेत कुणबी दादा आहेत एवढंच नाही आदिवासी आहेत न्हावी आहेत धोबी आहेत लोहार आहेत कुमटी आहेत भोई आहेत अजून ज्या जातीचं नाव येत नाही तेही आहेत. शिवाजी महाराज एकटे नव्हते होता जीवा म्हणून वाचला बोला होता जीवा म्हणून वाचला शिवा. मग शिवा जीवानं वाचवला. मग जीवाची जात कोणती? 100 दे बोल रे. फक्त एका 2 शब्दाचं उत्तर बक्षीस. मालूमच नाही ना शिवाजी महाराज नाही ना बिरसा मुंडा मालूम नाही. एखाद्या मुलीनं बोला ना यायले दारू कोणती पावटी किती रुपयाची भेटते तेवढी मालूम आहे. पण जे अक्कलवाले तरुण आहेत सांगा ना जीवाची जात कोणती? बोला मोठ्या तरुणांनी बोला. जे पुस्तक वाचणारे आहेत ते बरोबर बोलतात. हा बोला उभे राहा राहू
क्या बात है बिलो जीवाची जात कोणती शिवरायाले वाचवणार मला वाटलं तुम्ही पण तुम्ही मोबाईल मध्ये कीर्तनच ऐकून राहिली इच्छा इथं शिवाजी राजाले वाचवणारा होता जीवा म्हणून वाचला शिवा जीवाची जात कोणती माळी नाही नावी होता होता जीवा म्हणून वाचला आम्ही न्हावी का न्हावी कटिंग करू बारीक बारीक तुम्ही उभे तर राहिले न्हावी कटिंग करू बारीक बारीक आम्ही न्हावी न्हावी कटिंग करू बारीक बारीक जरी मालूम नाही प्रयत्न तर केले ना अरे लोहाराचा पोरगा होता शिवाजी महाराजांचे रक्षण करायला आणि तुकारामानं पाठवलं होतं आता तुम्ही म्हणता मी होतो का त्या टाइमला ऐकून घ्या कोणती मारली काका अरे ही तर धमक येऊन राहिली बंद कर ना बा आता त्याला नाही नाही बोल दे नितीन भाऊ तुम्ही नका मी निपटतो मी लय पाहिले याच्यासारखे 72 69 चा हो ना हे तर आता पैदा व्हायला याच्यासारखे तर फिरवतो मी 25 जण तुम्ही बसून जा तुमच्या घर बसा दोघही बसून जा दोन तीन काय भारी आहे तुम्ही चालले कसे तुमचं प्रेम आहे लय कीर्तन ऐकलं तू मोबाईल वरही आय लव यू चालते आपलं हो ना राहेर येऊन पण मोबाईल वर पाहता की नाही बंद करा ना आज आजपासून संकल्प हा मी अरे एवढ्या कीर्तनात एक तरी तुम्ही लय चांगल्या मी आजपासून पुढचं तुम्ही सांगा ना ते मी सांगू नाही मी सांगतो मी सांगा मी सत्यपाल कार्यक्रमाला ऐकायला आलो संपर्क झाला मनोहर भाऊ बोबाटे आहे इथे मी रावेरीचा चिंतामण झाडे तुमच्या भाम म्हणला साहो पण रावेरीहून आलो मी पाहण्यासाठी महाराजांनी सांगितला संपर्क करायचा असं उद्यापासून संपर्क होईल नाही प्रकल्प तयार करताना नाही तर चार पोरी प्रचार नाही तो प्रकल्प झाला पाहिजे दारू मुक्ती झाली पाहिजे स्वतः सांगून आपण आपण सोडायचं पुन्हा लोकांनी सांगायचं सत्यपाल आपल्याला बोलत आहे एक शाल दे यायच्या बायकोला साडी दे तू शाल नको देऊ माझी पत्नी नाही आली आली काय नाही 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 ना घरी न्या थैली थैलीत टाकून नये नाही तर तुम्ही घालून जाता असा संपर्क झाला पाहिजे उद्यापासून पिणार नाही हे सत्यपाल महाराज सत्कार टाळ्या बोलो भारत माता की जय शहीद बिरसा मुंडा की जय शिवाजी महाराज की जय बसा बरे हाती लागले आणि कल्याण होईन तुमचं मुलाबाळाचा बाप जिवंत राहायला पाहिजे बायकोचा पती जिवंत राहायला पाहिजे मायचं पोरग जिथं राहिलं पाहिजे या दारू इतकं जहर नाही जहर पुरलो एकाच दिवशी पिऊ दारू दररोज मारते आणि मा दादानं राहेर येऊन येतात सांगा बर पिता आपण प्यार करता है आय लव यू भारत माता की जय बाबू या खंजेरीचे जादूच आहे तुकडोजी बाबानं मला आशीर्वाद दिला दोन वाजवल्या की तमाशातली ढोलक
आणि याचा आवाज आहे बाई सारखा, याच्या आवाजावर खुश आहेत लोक कि नेहमी तराया तुमची घाई नकलाव का डोळ बांधायला काही गाणं बदलो दुसरं म्हण हे घे 200 हिच्या उसाला लागली कोला हिच्या उसाला लागली कोला खर थांबळ तुरा लाग आला खर थांबळ तुरा लाग आला गुरुदेव सेवा मंडळ आहे आम्हाला हे नाटक तुमच्यासाठी करावं लागतं नाही तर एका अभंगावर कीर्तन करतो 7 दिवस 52 वर्ष झाली ना पण मनोरंजन लेकर बसेल आहेत ना ज्या माईच्या जवळ लहान लेकरू माय घेऊन आली तिनं उभं राहा लेकराले घेऊन बाया भरत्या भेकाळ भेटल्या आज मला लेकराला घेऊन उभं राहा बरं माय ते आमची बहीण उभी राहिली या ताई या येऊन जा त्या लेकराली घेऊन या ना ये रे बेटा अरे आजोबा होणार रे तुझा ये माय अरे हंबर लहान लहान लेकर घेऊन आई आल्या आया आले तिच्यामध्ये दिसते माझी माझ्या बहिणीला धन्यवाद झोपत नाही का दीदी तो पोरग तो झोपत नाही त्याला मजा येऊन राहिलं ना आणि अशी जर माय लेकराले घेऊन कीर्तनात आली तर तिचं लेकरू जसं जिजाबाई शिवाजी महाराजाला तुकारामाच्या कीर्तनात जाऊन बसायची अशी माझी ताई आपल्या लेकराला घेऊन कीर्तनात आली साडी दे आपल्या काकाची भेट आहे भेटा हलकी आहे कारण तुमची कंडिशन बरी आहे पण आपलं मीडियम आहे पण काकाची भेट आहे आणि एक फोटो एक बिस्किटचा पुडा नाताने घे घे मा घे घे अरे घ्या ना तो अन्ना तू घे रे बाबा आणि ह्या घ्या धन्यवाद आभारी आहो तुम्ही आल्या नाही तर बाया उठतच नाही मी कशी बोलू बोलणार नाही तर तुमच्या महिलांमध्ये क्रांती होणार नाही मग ग्रामपंचायत मध्ये काय दिवे लावाल व तुम्ही अरे तुम्हा ज्योतिबाची मेहरबानी आहे शिवाजी महाराजाची मेहरबानी आहे नाही तर तुमच्या बायाई लेत ग्रामपंचायतच्या खुर्चीवर हे तुमच्याच गावातल्या माधुरी ताई आडनाव काय आहे त्यांच झाडे त्याच्या पतीच सुधाकरराव झाडे म्हणजे मला चुकू नये म्हणून विचार सुधाकर भाऊची पत्नी सरपंच ग्रामपंचायत मध्ये जो त्या सरपंचाच्या खुर्चीवर दोघही जर गेले तर कोण बसेल मुख्यमंत्री आले समजा कोणाला विचारून पाहिले बाईले सरपंच बाईले आणि हा आहे माधुरी ताई बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची ताप आणि हे आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्याची शहीद बिरसा मुंडाची ताकद की बाई या गावची सरपंच आहे आणि दिल्लीची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी बाई आहे ज्या आदिवासाचा या जातीयवादाईन धनुर्विद्येत आदिवासाचं पोरग पुढे जाऊ नये आदिवासाईच्या बायका पुढे नाही गेल्या पाहिजे आदिवासाईच्या पोरी पुढे नाही गेल्या पाहिजे आमचंच बियाणं गेलं पाहिजे पुढे पण शिवाजीराजे आले संभाजीराजे आले आणि आपल्या बहुजन समाजाचं कल्याण झालं बाबासाहेब आले ज्योतिबा आले नाही तर बाया इले नरकाचं द्वार म्हणत बाया इले डोक्यावर नको घेऊ सासू म्हणे इले पायातली पायात ठेव आणि पुढे विधवाबाईची विटंबना केली ते तर शुकर माना नवरा जर मेला ना तर त्या बायाचे केस कापत
तुम्ही बायाईले कळत नाही तुमचा खरा देव आहे ज्योतिबा फुले, तुमचा देव आहे शिवाजी राजे संभाजी महाराज, तुमचा देव आहे बाबासाहेब आंबेडकर। चांदण्याची छाया कापूरची काया माऊलीची माया पाटलांना मालूम आहे, पोलीस पाटलांना तुकाराम दादा या गावात येऊन गेले ना, तुझी तला ताळे वाजवा देत होता सारा। एक गाणं मी त्याच्यावर त्या महापुरुषावर लिहिलं, तुकाराम दादा लई शिदा साधा, लई शिदा साधा औडंबर न जादा ग्राम गीताचार्य होते तुकाराम दादा, ग्राम गीताचार्य होते तुकाराम दादा। अरे जन्मभर पैशाले हात लावला नाही, करोडो रुपयाची प्रॉपर्टी। अरे गंगाधर पाटलांनाही किती छान चालता पाटी, पण गंगाधर पाटलांनी पोलीस पाटलांनी त्या वैभवालाही लात मारली, नाही तर गंगाधररावांना घोटेकरजींना मोठ पद दिलं असतं गुरुदेव सेवा मंडळात। पण घोटेकर पाटील विकले गेले नाही, मी नाही जाऊंगा, मी तुकाराम दादाला सोडणार नाही, आणि जन्मभर तुकाराम दादाची सेवा केली बाबा। म्हणून माझ्या भावांनो वंदनीय, घड्याळ पाय किती वाजले बाबू, बरेच वेळचे बसले आहेत, आपल्याला 2 तासाचं कीर्तन आहे, तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी या, आणि माझ्याकडे कीर्तन पुस्तक आहे, आम्ही वाचत नाही तिथं फेल झालो, एखादा तरी 10 रुपयाचं पुस्तक तरी घेऊन जा, बायाईनं गाडगे बाबा वाजा, तुकडोजी महाराज वाचा, माझ्याकडे 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत, कीर्तन संपल्यावर घेऊन जा, कारण याची गरज आहे, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट। आपल्या जीवनाचं कल्याण करा, या गावात पंकजपाल महाराजचा कार्यक्रम झाला बंजारा समाजात, या गावामध्ये आता 50 पाल आहेत, संदीपाल रामपाल उदयपाल वनीचा उदयपाल, असे अनेक, कशामुळं माझ्या आश्रमात संस्कार वर्ग चालते, गुरुकुल येते रवी मानव वर्ग घेतात, वेरुळकर दादा राष्ट्र धर्म प्रचार समिती वर्ग घेतात, आपल्या मुलाबाळांना 15 दिवसाचा तरी पाठवा, माझा मोबाईल नंबर गाडीवर आहे घ्या, कशासाठी या महामानवाचे विचार घडवती झाड्याचं गुरुदेव सेवा मंडळ, या महामानवांनी आपलं जीवन जाळलं आणि शेवटी निघून गेले। विठ्ठल 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 बोला पालवरी कृपा केली, मी यांना पाहिलं नाही पण माई माय गाणे म्हणे ना, या झोपडीत माझ्या आनंद साठवा, अजानते परी कुणी दुखविला क्षमा करा हो मंडळा वर्षी प्रत्येक गावात तुकडोजी बाबाची पुण्यतिथी होती,
कीर्तीनं गेले. आता ग्राम जयंती आहे पुढच्या महिन्यात, बाबासाहेबांची जयंती, राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेची जयंती. या महामानवाचा विचार घ्यान पुस्तक जरूर न्या. माझे पुस्तक महाग नाही, एक माझ्या जीवनावर आहे. माझं पुस्तक आहे द रियल हिरो. पुरं जीवन माझं मांडलं, मी जगलो कसा. एक आहे माझं सत्यानाश, 50 रुपयाचं पुस्तक. एक आहे बोले तैसा चाले, लोकमतचे संपादक आहेत त्यांनी लिहिलं. असे वेगवेगळे तऱ्हेनं ग्रामगीत आहे. अर्थासहित तुकाराम दादांनी ही ग्रामगीता अर्थासहित कमी पैशात 170 रुपये, आणि 50 रुपये साधी ग्रामगीता आहे. जरूर वाचा. बाबासाहेब सांगायचे 10 रुपये खिशात आहेत, पोटात आग पडली तर 5 रुपयाचे भजे खा आणि 5 रुपयाचं पुस्तक वाचा. तुमच्या मेंदूली माल द्या, पोटाली द्या. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होईल भोई सपाट. आजकाल नवरा बायको लेकरं मोबाईल मध्ये गुंग आहे. आता परवा एक गाणं लिहिलं मी, मोबाईलवर गाणं लिहिलं बाबू. माय बी मोबाईलवर, बाप बी मोबाईलवर. पहिले मोबाईलचा रिचार्ज स्वस्त होता ना. पहिले रिचार्ज फुकट जीवो, पहिले गॅस केवळ्यात 260, आता 1200. कसं वाटून राहिलं, थंड थंड वाटते. बोंबीत बोर्ड घातलं लहान पोरानं, त्याची झाली अंगार. तो म्हणे अरे बापा रे अंगार होते रे. बाकीचे गावातले दोघ तिघ म्हणे अंगार नको म्हणू, थंड थंड म्हण, नाही तर मारीन मुस्काळीत. का रे कसं वाटते आता, त्याची अंगार होय म्हणे थंड थंड वाटते. आता कसं वाटते 1200 गॅस गेला. पुढे सांगतो ना, मागच्या वर्षी 13,000 कापूस होता, या वर्षी 87. उतरल्यावर बोला 77, कारण माला चिकला ना 73 न घरून डायरेक्ट. बर घरात ठेवतो तर सूज होते. पुरा अंग सुजोते. इकला तर पुढे भावना वाढव. मागच्या वर्षी 13,000, या वर्षी 7,000. कसं वाटते शेतकरी राजे हो, थंड थंड म्हणा. कसं वाटते, थंड थंड वाटते. मग दुसऱ्या पोरानं बोंबीत बोट घातलं, तो आता सर्वात ला नाही दुसरा, त्यालाही दिला झपका. थंड थंड मन, तोही म्हणे थंड थंड वाटते. सर्वात लहान पोरानं बोंबीत बोट घातलं मूर्तीच्या, त्याले दिला झटका. ते होत लहान, तो म्हणे अरे बापरे अंगार उन राहिली. अबे चुप, अंगार नको म्हणू म्हणे, तू इथं आता होऊन राहिली. आमची 260 रुपयाचा गॅस होता तवापासून, अंगार होऊन राहिली. आता 1200 गेला. कसं वाटते शेतकरी राजे हो, थंड थंड वाटते. म्हणून माझ्या शेतकरी राजाकडे सरकार माय बापाचं लक्ष असाव. त्यानं काय गांजा पेरल्यापेक्षा दारू पेर, अरे कापूस पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते. दररोजच्या 10 पुळ्या जा ना जा. थांबा पाटी, काय पाहिजे हे घ्या, पैसे राहू दे घ्या. तुम्ही आले हेच उपकार. बसा. ठाला विठ्ठला म्हणून मुला मुलींनाही प्रार्थना, शेतकऱ्यांनी एकत्रित या. उठा शेतकरी भाऊ, उठा शेतकरी भाऊ, तुम्ही
झोपी नका जाऊ, तुम्ही झोपी नका जाऊ, सारे एकत्रित देऊ, सारे एकत्रित देऊ, शासनाला भाव मागू, शासनाला भाव मागू, जर नाही ऐकलं पुढच्या पुढच्या पंचवार्षिक मध्ये येईल झटका देऊ। जिल्हा तो तर जाएगा, हो अकेला तो डूब जाएगा। अरे यात्रेत लाखाईन जमा होता शेतकरी मोर्चाले कोणीच येत ना, म्हणून एकत्रित या, संघटित रा, याईन संघटना केली आयोजक गजानन महाराज शेतकरी बचत गट, प्रगती झाली ना, ट्रॅक्टर घेतला, गहू सेंद्रिय खताचे गहू सर्व सेंद्रिय स्टॉल लावतात, गहू ज्वारी बाजरी कृषी प्रदर्शनी मध्ये, अशी काही क्रांती करा, अशी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून क्रांती करा बहिणींनो, अशी कधी दारू बंद नाही होत, जो पेते त्याच्याच घरी जा, 15-20 बाय त्याच्या घरातली बाई घ्या, करा साहेबे सरको, अरे दुर्गा देवीनं राक्षसाले संपवलं तर तुम्ही बायत काय, तुमच्यात तर एवढी ताकद आहे, तुझ्या अंगाले कोणी टच नाही करू शकत, क्रीम टच, बॉडी टच, अव लहान सुकल्या पोरीच्या अंगाले तर कोण्या मायनं दूध पाजलं संत हात लावून दाखव, असं काही नाही करू शकत, त्याची छकमारी करून टाकते कायदा, कारण संविधान, पोलीस वाले पावर दिला, बाई अरे ते दोन महाराज जेल मध्ये आहेत ना, दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती, साला अजूनही जेल मधून सुटून नाही राहिले, म्हणून माई बहिणींनो आपण पांडुरंगाला शरण जाऊ, हे चिदान धन्यवाद देतो, मुला मुलींनाही प्रार्थना, माझ्या मुली बाईनं माझ्या बहिणीनं शाळा कॉलेज शिकणाऱ्या विद्यार्थिनी पुणे पोराच्या प्रेमाच्या चक्रात पडू नका, माय बापाची इज्जत ठेवा, मुलाही माय बापाची इज्जत करा, पुणे पोरीच्या प्रेमात पडू नका, पहिले शिक्षण गुरुदेव सेवा मंडळ, समस्त गावकरी मंडळी, बाजूचे गुरुदेव सेवा मंडळ, मला घोटेकरांनी सांगितलं जीवन प्रकाश प्रकाशन समिती, गणेशजी फटिंग साहेब आहेत, सचिन दादा झाडे आहेत, सीमाताई सुरकर आहेत, तालुका महिला प्रमुख गंगाधरजी घोटेकर दादा आहेत, आजीवन प्रचारक आणि बरीचशी गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी आहे, मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो, सेमारो टीव्हीवर माझा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर विशेषांक टीव्ही मराठी चॅनलवर 9 एप्रिल आणि 14 एप्रिल प्रत्येकाच्या घरात शेमारू मराठी टीव्हीवर भेटू, वेळ गजर काय गजर माऊलीचा त्या चॅनलवर शेमारू टीव्ही मराठी बांधा, 9 एप्रिल 14 एप्रिल दोघही दिवस 3-3 तासाचे कीर्तन आहेत, या महापुरुषाचा विचार आहे की फुले आले या नबीचा मुंडा आले या, सब फुले आले या साहेब आले या, तुकड्या बाबा आले या ना मला ग्राम गीता दिली या, तुकड्या बाबा आले या ग्राम गीता दिली, आदरणीय नितीन भाऊ झाडे, प्रेरणास्थान मोरेश्वर भाऊ वाकडे, आदरणीय उद्घाटक आमदार डॉक्टर अशोकरावजी विखे साहेब,
प्रार्थना करणारे माझे सर्व बांधव ताकद न लागा, वंदनीय विचाराचं गाव बनवा. तुम्ही कधी मरेपर्यंत मागे येणार नाही. राळेगाव वरून आमची गुरुदेव सेवा मंडळाची मित्र मंडळी आली, मला सर्वेचे नाव येत नाही.